गेल्या वर्षीचा दुष्काळ, त्यात अभूतपूर्व पाणी टंचाई आणि अशात बोअरवेल खोदण्यावर असलेली बंदी, त्यामुळे प्रचंड बेहाल झालेल्या यवतमाळकरांनी यंदा हिवाळ्यातच बोअरवेल खोदण्याचा सपाटा चालविला आहे. यावर्षीही बोअरवेलवर बंदी येईल अशी अफवा झाल्याने जमिनीची चाळणी करण्यासाठी यवतमाळ शहराबाहेरून व इतर प्रांतातून बोअरवेल्स मशीन शहरात दाखल झालेले आहेत. नियम तोडून हे काम होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनानं पावलं उचललेली आहे. यवतमाळ शहरात सध्या अहोरात्र बोअरवेल मशीन धडाडून राहिले असून या खोदकामातून जमिनीची चाळणी होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ भूवैज्ञानिकांना चौकशीचे आदेश दिले असून सार्वजनिक जलस्रोतापासून 500 मीटरच्या परिघातील बोअरवेलची चौकशी करण्याचे निर्देशित केले आहे. गत उन्हाळ्यात पाण्यासाठी यवतमाळकरांचे हाल झाले करिता बेंबळाहून थेट निवळण्यात पाणी आणण्याचे काम देखील भ्रष्ट कारभाराने पूर्ण होऊ शकले नाही. तारखांवर तारखा पुढाऱ्यांनी दिल्या. पालकमंत्र्यांनी देखील यवतमाळकरांना पाणी पोहोचविण्याचे आश्वासन दिले, मात्र ते फोल ठरले. उन्हाळा संपला, पावसाळा गेला, धरणं भरली, मात्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कामामुळे अद्यापही नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळत नाही. जिथे पाणी येते ते अशुद्ध आहे. त्यात यंदा पाऊस कमी झाला आणि शहरात पुन्हा बोअरवेल खोदण्यावर बंदी येईल अशी अफवा पसरली. शहरासाठी सुरू असलेल्या अमृत योजनेचे काम निकृष्ट दर्जाच्या पाईपलाईनमुळे रखडले, त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून घर तिथे बोअरवेल खोदकामाचा शहरात सपाटा सुरू आहे. विशेष म्हणजे बोअरवेल खोदताना 60 मीटर पेक्षा जास्त खोदू नये हा नियम आहे. त्याचबरोबर सार्वजनिक जलस्रोत जसे विहिरी, हातपंप जिथे असतील तिथून 500 मीटर अंतरापर्यंत दुसरी बोअरवेल खोदण्यास प्रतिबंध आहे. मात्र भूजल सर्वेक्षण विभागाकडून या नियमाची अंमलबजावणीच होत नाही, त्यामुळे शहराबाहेरून आलेल्या बोअरवेल यंत्रधारकांनी अफवा पसरून बोअरवेल मशीन्सद्वारे खोदकामाचा सपाटा लावला आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी डॉक्टर राजे देशमुख यांनी भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांना शहरात बेसुमार होणाऱ्या बोअरवेलच्या खोदकामात नियमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.